370 कलम हटवलं पाहिजे अशी मागणी केली आणि त्यांची मागणी पूर्ण करण्याचं काम हे माननीय मोदीजींनी केलं। पण ज्यावेळी माननीय मोदीजी हे काम करत होते त्यावेळी शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची सेना, उद्धव ठाकरेंच्या सेनेची भूमिका ही राज्यसभेमध्ये वेगळी, लोकसभेमध्ये वेगळी, इकडेही तिकडेही तबलाही डग्गाही अशा प्रकारची राहिलेली आहे। त्याच्यामुळे त्यांना या संदर्भात बोलण्याचा अधिकारच नाही आहे। त्यांनी खरं म्हणजे शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी जे जे मुद्दे मांडले त्याच्या विपरीत भूमिका घेणाऱ्यांच्या भूमिकेला सातत्याने संसदेत त्या ठिकाणी साथ दिलेली आहे। पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की किती आनंदाची गोष्ट आहे, उद्धवजी आले, अधिवेशनात आले, आता ते किती दिवस आले याचा हिशोब तुम्ही लावा, पण आले हे काय कमी आहे, प्रत्यक्ष येऊन बसले काय कमी आहे। त्यामुळे आता मी त्याच्यावर फार बोलणार नाही। जो न्याय नवाब मलिकांना आहे, नवाब मलिकांसारखा आरोप, त्यांच्यासारखी जेल, त्यांच्यासारखी परिस्थिती ही इतर कोणाची असेल तरी त्याच्यावर तोच न्याय लागला पाहिजे हे आम्ही सांगू। मी एकच गोष्ट या निमित्ताने सांगू इच्छितो की एक तर पहिलं जे धारावीचं टेंडर होतं ते तर काही अडाणींना नव्हतं, ते टेंडर रद्द करण्याचं काम कोणाच्या सरकारने केलं, उद्धव ठाकरेंच्या सरकारने केलं। आता जे टेंडर झालेलं आहे त्याच्या सगळ्या टर्म्स आणि कंडिशन्स ठरवण्याचं काम कोणी केलं, ते उद्धव ठाकरेंच्या सरकारने केलं। असं आहे की ही उद्धव ठाकरेजींची नीती आहे की ते विकासाच्या कामांना नेहमीच विरोध करतात आणि धारावीच्या लोकांना घर मिळू नये, कारण यांना घर मिळालं तर हे कदाचित आमच्या पाठीमागे येणार नाहीत, यांना झुंजवत ठेवा अशा प्रकारची नीती त्यांची दिसते आहे। त्या नीतीच्या अंतर्गतच त्यांचं काम चाललेलं आहे। तुम्ही बघा, आता त्यांनी पहिल्यांदा जी काही रिफायनरी होती त्या रिफायनरीला विरोध केला, मग त्यांनीच पत्र पाठवलं त्यांच्या सरकारमध्ये की रिफायनरी इकडे नका इकडे करा, मग तिकडे रिफायनरी करायला घेतली तर स्वतःच तिथे विरोध करण्याकरता गेले। त्यामुळे त्यांचा मूळ स्वभाव जो आहे हा विकासाला विरोधाचा स्वभाव आहे। ज्याला विकासाचा विरोध आहे त्या व्यक्तीशी काय बोलायचं। असं आहे की माननीय केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची मी भेट घेतली, मी त्यांना विनंती केली की आपण एक्सपोर्ट हा सुरू केला पाहिजे। त्यावेळी त्यांनी ही बाब माझ्या लक्षात आणून दिली किंवा मला सांगितली की देशामध्ये कांद्याचं जे उत्पादन आहे, देशाला जेवढं कन्झम्पशन आहे त्याच्या 25 ते 30% कमी देशामध्ये उत्पादन आहे किंवा स्टॉक आहे। अशा काळामध्ये जर आपण एक्सपोर्ट अलाव केला आणि माल जर बाहेर गेला तर मोठ्या प्रमाणात देशामध्ये टंचाई तयार होईल आणि सामान्य कन्झ्युमरला कांद्याचे भाव परवडणार नाहीत, आणि म्हणून आम्ही एक्सपोर्टची बंदी केली आहे। मी त्यांना ही विनंती केली की व्यापारी त्या ठिकाणी लिलाव बंद करतात, शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे। खरं म्हणजे जुना माल आता व्यापाऱ्यांकडे आहे, तो काही शेतकऱ्यांकडे नाही, पण नवीन माल हा शेतकऱ्यांकडनं येतो आहे। त्यावेळेस त्यांनी सांगितलं की जेवढा माल शेतकरी देतील तेवढा माल, जो काही भाव आम्ही ठरवू त्या भावावर सगळा माल केंद्र सरकार विकत घ्यायला तयार आहे। जर व्यापारी लिलाव करणार नसतील तर सगळा माल आम्ही केंद्र सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी खरेदी करू, कुठेही आम्ही शेतकऱ्याला अडचणीत येऊ देणार नाही। तथापि अजूनही आमचा आग्रह हा चाललेला आहे की त्यांनी एक्सपोर्टला काही प्रमाणात का होईना परवानगी दिली पाहिजे, आणि त्या संदर्भात आम्ही त्यांच्याशी चर्चा करतो। की माननीय पवारसाहेब देखील केंद्रीय कृषी मंत्री होते आणि ते केंद्रीय कृषी मंत्री असताना देखील 2 वेळा हा निर्णय घेण्यात आला आणि अशा प्रकारे निर्यात बंदी लावण्यात आली। शेवटी
आपल्याला आपल्या देशातल्या कन्झ्युमरचं बघायचं आहे की विदेशातल्या कन्झ्युमरचं बघायचं आहे. हा हे खरं आहे की कन्झ्युमरचा विचार करताना शेतकऱ्यावर अन्याय होऊ नये आणि कुठल्याही परिस्थितीत केंद्र सरकारची भूमिका आहे की आम्ही शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही. भारत के इतिहास में स्वर्ण अक्षरों से लिखा जाने वाला दिवस होगा. माननीय सुप्रीम कोर्ट ने जिस प्रकार से आदरणीय प्रधानमंत्री जी के नेतृत्व में लिया हुआ फैसला 370 को हटाने का, इसको वैध ठहराया है. मैं ऐसा मानता हूँ कि इसके कारण जम्मू कश्मीर के लोगों के लिए एक नई शुरुआत, एक नई सुबह हुई है. वैसे भी जिस समय प्रधानमंत्री जी के नेतृत्व में भारत की संसद ने इसको हटाने का निर्णय लिया, उसके बाद हमने ये देखा लगातार आतंकवादी घटनाएं कम होती गई, विकास बढ़ता गया और जिस प्रकार से टूरिज्म के माध्यम से वहाँ के लोगों को रोज़गार उपलब्ध हुआ वो भी देखने लायक है. ऐसे में आज का फैसला ये मील का पत्थर साबित होगा और किसी के मन में भारत की एकता और अखंडता के बारे में, जम्मू कश्मीर के बारे में यत्किंचित भी शंका होगी तो आज उस शंका को भी समाप्त करने का काम ये सुप्रीम कोर्ट के निर्णय से हुआ है. और मेरा विश्वास है कि आने वाले दिनों में प्रधानमंत्री जी के नेतृत्व में जम्मू और कश्मीर ये बहुत बड़े पैमाने पर वहाँ के लोगों की आशाएं, आकांक्षाएं, अपेक्षाओं को पूर्ण करने वाला राज्य बनेगा. और जिस प्रकार से हम कहते हैं कि भारत का मुकुट ये जम्मू कश्मीर है, ये मुकुट निश्चित रूप से आने वाले दिनों में चमकेगा और दमकेगा. पहली गोष्ट तर अशी आहे की पाकव्याप्त कश्मीर हे भारतामध्ये आलं पाहिजे ही प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे. आणि मला विश्वास आहे, आम्ही तर अखंड भारतावर विश्वास ठेवणारे लोक आहोत. त्याच्यामुळे जे असंभव वाटत होतं त्या गोष्टी मोदीजींनी संभव केलेल्या आहेत. म्हणून मला असं वाटतं की आपण येत्या काळाची वाट बघितली पाहिजे.